हॅलो विद्यार्थी मित्रांनो मी राहुल सर ग्लोबल ऑनलाईन मराठीवर तुमचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ आणला आहे आपल्यासाठी ज्याच्यात आपण डिस्कस करणार आहे की आपले आपण जेव्हा पण मॉक टेस्ट लावतो तर याच्यात जे कमी मार्क येतात याच्यासाठी आपल्याला याचे कारणं आणि यांना कसं आपण कमी करू शकतो या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहे सुरुवात करण्यापूर्वी तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना की एम एस सेट पेपर टू कॉमर्स आणि पेपर वनचे कोर्सेस ऑलरेडी आमच्या ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सुरू आहे हा आपला पेपर वनचा कोर्स आहे हा जर कोर्स तुम्ही घेता तर तुम्हाला पन्नास मॉक टेस्ट संपूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स व्हिडिओ लेक्चर्स सरावासाठी एम सी क्यू आणि पी वाय क्यूच्या पी डी एफ या संपूर्णपणे मुफ्त मिळणार आहे आपल्याला जे आहे कोर्सची फी आहे म मा, मात्र दोन हजार रुपये आणि आपल्याला काय करायचं आहे की आपले जे को को ॲप आहे ॲपच्या लॉग इन केल्यावर स्टोअर सेक्शनमधनं हा कोर्स जो आहे तो पर्चेस करून घ्यायचा आहे बॅच जॉईन करायला तुम्ही खाली वर दिलेल्या नंबरला या दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपनी संपर्क करा ठीक आहे चल आ जर आपण ॲपनी बॅच जॉईन करत आहे सगळ्यात पहिले आपल्याला ॲपला डाउनलोड करून घ्यायचं आहे डाउनलोड केल्यावर तुम्ही जेव्हा लॉग इन करता आपल्याला होम एंटरफेसमध्ये स्टोअर बटनावर क्लिक करून घ्यायचे आहे आणि आपला जो कोर्स आहे तो आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आणि कोर्स के केल्यावर तुमच्याकडे पेमेंटची ऑप्शन येईल आणि मग त्याच्यात जेवढं कंटेंट राहील हे आपण ॲक्सेस करू शकतो आता येऊ महत्त्वाच्या पॉईंट की मॉक टेस्ट महत्त्वाचे आहे का मॉक टेस्ट लावणं गरजेचं आहे का आवश्यक आहे का या गोष्टीवर आपण चर्चा करू तर मोस्टली काय असतात की सगळ्यात पहिले तर हे समजा की मॉक काय आहे मॉक टेस्ट म्हणजे काय आहे बेसिकली मॉक टेस्ट कशासाठी आहे की तुम्ही जेव्हा अभ्यास करतात म्हणजे तुमचा जो काय एक्झा जो कोणचा सब्जेक्ट असेल दॅट डझंट मॅटर पण पेपर वन सर्वांना कॉमन आहे पण जे मॉक टेस्ट असतात ते आपल्याला दोन्ही पेपरचे पेपर वन आहे आणि पेपर टू आहे दोन्ही प्रॅक्टि पेपरचे प्रॅक्टिस करणं जे आहे हे आवश्यक आहे आता काही स्टुडंट्स असतील की ज्यांचा सिलेबस जो आहे तो ऑलमोस्ट कवरेज झाला असेल आणि दुसरे जे आहे यांचा काही सिलेबस विद्यार्थ्यांचा सिलेबस जो आहे तो फिफ्टी पर्सेंटच्या वर झाला आहे तर माझं असं म्हणणं आहे की आपण कंप्लीट सिलेबस क चा कवर होऊ कम्प्लीट करण्यानंतर मॉक लावू अशी स्ट स्ट्र स्ट्रॅटेजी न ठेवता तुम्ही जर तुमचा फिफ्टी पर्सेंट फोर्टी पर्सेंट जरी सिलेबस झालेला आहे तरी तुम्ही मॉक टेस्ट लावू शकता आता तुम्ही म्हणाल सर आमचं चाळीस टक्केच झालं आहे तर आम्ही कसं मॉक टेस्ट लावू नाही लावू शकता काहीही हरकत नाही फक्त आज मी तुम्हाला सांगणार आहे की मॉक टेस्ट लावताना आपण आपले आपण काय करतो की मॉक टेस्ट देऊन देतो आणि मॉक टेस्ट दिल्यावर काय करतो की आपले नंबर कमी होतं मी त्या इतका अभ्यास करतो आहे माझे मार्क कमी येतात आहे तर मी मॉक टेस्ट लावत नाही मी मॉक टेस्ट लावत नाही अशा आपण ॲटिट्यूड को आता ऑब्वियस ही गोष्ट आहे आता शंभर मार्काचं तुम्ही पेपर वन देता तर शंभर मार्कापैकी जर तुमचे समजा साठच मार्क आले आणि तुमचं पूर्ण सिलेबस कम्प्लीट आहे तुम्हाला काय वाटेल की अरे यार मला तर काहीच नाही आहेत मला कसं करेल मी पेपर कसा देईल टेस्ट नाही करत मॉक टेस्ट करणं जे आहे हे तुम्ही स्टॉप करून देतात म्हणजे थांबवून देतात देणं प्रॅक्टिस थांबवून देतात आता मॉक टेस्ट बेसिकली जे आहे हे कशासाठी बनले आहे की हे तुमचे जे आहे हे तुमचे ॲक्च्युअल पेपर नाही आहे हे तुम्हाला एक स्पेसिमन म्हणून दिले आहे स्पेसिमनचा अर्थ म्हणजे एक डेमो आहे डेमो पेपर आहे जसं आपण डेमो व्हिडिओ म्हणतो ना किंवा डेमो क्लास म्हणतो तसं हे काय डेमो प्रॅक्टिस आहे म्हणजे जी तुमचा डेमो ओवा ॲक्च्युअल एक्झाम आहे तसा हा डेमो एक्झामची प्रॅक्टिस आहे याच्या मदतीने तुम्ही काय करू शकता तुम्हाला मॉक टेस्ट लावण्याने फायदा काय होतील की एकतर तुम्हाला टाईम कन्स्टंट लावेल प्लस तुमचा स्वॉट अॅनालिसिस होऊन जाईल म्हणजे स स्ट्रथ आणि विकनेस जे आहे म्हणजे कोणते टॉपिक तुम्हाला चांगल्याने येतात आणि कोणते येत नाही या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला जाणीव होईल की कोणते टॉपिक मला स्ट्रॉ चांगल्याने येतात सपोज तुम्ही पे मॉक देत आहे आणि मॉक दिल्यावर तुम्ही जसं पाहता की मला टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये बरोबर मार्क आहे मॅथमॅटिकल रिजनिंगमध्ये कमी मार्क आहे तर आता मॉक टेस्ट जसं आहे आता काही विद्यार्थी काय करतात की ते टेस्ट तर लावतात पण मॉक टेस्ट प्रॅक्टिस केल्यावर आपले ते जस्ट अटेम्प्ट करतात सॉल्व करतात पूर्ण म पेपर आणि पेपर सॉल्व केल्यावर सबमिट केल्यावर आपला रिझल्ट पाहतात की मला इतके इतके मार्क आहे मला सत्तर मार्क आहे मला चाळीस मार्क आहे मला ऐंशी ऐंशी मार्क आहे तर असं पाहून ते काय करून देतात बस बॅक करून देतात आणि बंद करून देतात बंद करून देतात ॲप क्लोज करून देतात पण काय तुम्हाला हे पद्धत योग्य वाटते का की तुम्ही जर एक तास जर किंवा पन्नास मिनट पन्नास मिनटं धरू आपण पेपर वनच्या बाबतीत आणि पेपर टूच्या बाबतीत जसं आहे काही मुलं दीड तासात सॉल्व करतात काही मुलं दोन तास पूर्ण घेतात तर हे तर आपण पेपर वन ह्या आपला पेपर वन आहे आणि हा आपला पेपर टू आहे ठीक आहे तर दोन्ही पेपरचे मॉक लावणं आपल्याला फार गरजेचं आहे त्याचे फायदे काय हे मी तुम्हाला मागच्या साईडनी सांगितलं नुसतं मॉक मॉकटेस्टनी लावल्याने तुमचे स्ट्रॉन्थ आणि तुम्ही हेही पाहू शकाल की माझं कन्सन्ट्रेशन लेवल किती आहे म्हणजे मी आणि जे क्वेश्चनचे लेवल असतात वेगळे लेवल काही मॉक इझी असतात काही मॉक डिफिकल्ट असतात तर तुम्ही क्वेश्चनमध्ये आपले कन्सेप्ट जे आहे ते कितपत अप्लाय करू शकत आहे हे तुम्हाला काळेल तर हे मॉकटेस्टचे बेसिक फायदे होते आता नुसतं मॉकटेस्ट देऊन दिला तर खतम झालं असं नाही हाल जर तुम्ही जर मॉकटेस्ट लावून नुसतं सोडून देत आहे तर तुम्ही फक्त त्या मॉकटेस्टचा पन्नास पर्सेंट फायदा घेत आहे पन्नास पर्सेंट त्या मॉकटेस्टचा ॲडव्हानेज घेत आहे पण हेच जर तुम्ही मॉकटेस्टला दिलं आणि त्याला ॲनालाइज केलं तर तुमच्या लक्षात येईल की माझे कुठे चुकले आता हा मला जसा डी आय आहे तर डी आयमध्ये पाच क्वेश्चन पाच क्वेश्चन आले आणि पाच या येतात आहे आणि तुमचे पाच पैकी समजा तीन बरोबर झाले आणि दोन चुकले दोन क्वेश्चन जे आहे हे तुमचे चुकून गेले आता दोन चुकले काय आता तुमचं काय समजू शकता समजा आपण या दोनला एका असं वर्गीकरण करू एक तर तुम्हाला समजलाच नाही तो भाग वेगळा एक समजला नाही आणि एका याच्यात तुमची टोटल चुकली तो क्वेश्चन तर आपोआप चुकेल ना टोटल चुकली तर का चुकली तर हे जे आहे आपल्याला सगळी मॉकटेस्ट दिल्याने हा हे लाभ जे होतात आणि नंतर काय होतं की आता समजा हायर एज्युकेशन आहे आणि हे पीपल आ, पीपल आय सी टी आहे समजा ते याच्यात काय असतात की नेहमी नवीन नवीन गोष्टी येत राहतात आता सपोज एखादं फुल फॉर्म आलं फॉर एक्झाम्पल मी इथे लिहून देतो तुम्हाला जसं एन सी आर टी कधी आलं हे तुम्ही वा वाचता आ, आ, आ आपल्या हायर एज्युकेशनमध्ये जे रेग्युलेटरी बॉडीज असतात यांच्याबद्दल तुम्हाला मा प्रश्न आला आणि याला विचारलं की हे कोणत्या साली स्टॅब्लिश झालं आता ठीक आहे तुम्हाला माहीत नव्हतं तर माहीत होतं चांगली गोष्ट तुमचा क्वेश्चनिंग करेक्ट झाला असेल पण माहीत असताना जर हा क्वेश्चन क्लिअर झाला तर याला आपण काय म्हणतो याला आपण म्हणतो सिली मिस्टेक जे की आपल्याला करायची नाही आहे आणि ती सिली मिस्टेक कशी कमी होईल ती आपण जसं जसं मॉक लावू जितकं अलर्ट होऊन प्रश्न वाचू तेवढं ते पण समजा हेच जर तुम्हाला विचारलं की फॉर एक्झाम्पल जसं सडलर कमिशन आहे सडलर कमिशनमध्ये चेअरमॅन कोण होतं असं जर क्वेश्चन आला तर हे तर तुम्हाला याचं नाव नाही माहीत ना हे तुम्हाला अख्खा नोट्समध्येही नाही भेटणार हा तुम्हाला कुठून कळला हा तुम्हाला मॉक टेस्टमधनं कळला तर मॉक टेस्ट लावल्याने सपोज आता जर पेपर टूची मी गोष्ट करू तर जसं आपला कॉमर्स आहे तर फायनान्समध्ये म्हणा किंवा जे मार्केटिंग आहे वेगळेवेगळे मॉडेल्स असतात किंवा आपला लॉ म्हणा लीगल एस्पेक्ट ऑफ बिझनेस म्हणा तर याच्यात काय असतात काही सेक्शन्स असतात जे तुम्ही रेग्युलर बेसिसवर वाचत नाही हे तुम्हाला एक्झाम मध्ये एकटा डायरेक्ट विचारले जातात किंवा मॉकमध्येही तुम्ही पाहता तर मॉकमध्ये जर तुम्हाला विचारलं की सेक्शन टू एच कशाचा आहे नाही आला ठीक आहे तर याला काय करा याला तुम्ही नोट करून घ्या आपल्याकडे नोट करून घ्या कारण काय होऊ शकतं की तुम्हाला नेक्स्ट मॉक जो येईल त्याच्या सब पोजमध्ये हाच जर सेक्शन टू एच जर मॉल मॅच द कॉलममध्ये आला तर मॅच द कॉलममध्ये आला तर हा तुमचा क्वस् क्वेश्चन जो आहे तो बरोबर होऊन जाईल दुसरी दुसरी गोष्ट म्हणजे हाच जर सेम क्वेश्चन सपोज आपण आय टी ॲक्ट धरू आय टी ॲक्टबद्दल हा सेक्शन टू एच कशाचा आहे हे विचारलं होतं मॉकमध्ये आणि हाच जर क्वेश्चन तुमच्या मेन एक्झाममध्ये आला म्हणजे फायनल एक्झाम सेट दोन हजार बावीसमध्ये आला तर इथून तर तो ऑटोमॅटिकली करेक्ट होऊन जाईल कारण तुम्ही त्याला दोन वेळा चार वेळा सराव केलेला राहील त्या मॉकला तर म्हणून काय होतं की आपले मॉक टेस्टला जे आहे ते, ते फॉर ग्रांटेड घेऊ नका म्हणजे लाईटली घेऊ नका हलक्यात घेऊ नका अजूनही तुमच्याकडे वेळ आहे आपल्याकडे भरपूर मॉक्स आहे प्रॅक्टिस करायला तुम्ही त्याचा जास्तीत जास्त लाभ घेऊ शकता आता येतात की काळ बरं चुका होतात आणि कशा त्या चुका आपण अवॉइड करू शकतो तर पहिली गोष्ट तर काय की मॉकमध्ये तुम्हाला जेव्हा रिझल्ट येतो म्हणजे समजा जे काही स्कोअर आपण आहे सपोज सत्तर आहे तुम्हाला सत्तर आहे तुमच्या मैत्रिणीला हे आहे म्हणजे नव्वद स्कोर आहे तर माझे कमी काय मी काय चुकवलं माझे कमी आले याच्याबद्दल तुम्ही काय करतात की हे सत्तर पाहून दुःखी होतात आणि मग दोन दिवस अभ्यास नाही करत हे जे आहे आपलं कंपॅरिझन नाही आहे आपलं कसं आहे की या मॉकमध्ये जर माझे सत्तर आले आहे तर या मॉकमध्ये माझे तीस जे तीस मार्क गेले याच्यातनं मी काही ना काही शिकलो आहे आणि जे काही मी याच्यातनं लर्न केलं आहे जे काही मी शिकलो आहे ते माझे काय होईल की मला मेन एक्झाममध्ये हेल्प करेल आणि माझं कन्सेप्ट जे आहे कन्सेप्ट स्ट्रॉंग करण्यात हेल्प करेल म्हणजे कन्सेप्टला जी काही आपण संकल्पना असते फॉर एक्झाम्पल तुम्हाला लेवल्स ऑफ टीचिंग माहिती आहे आणि तुम्हाला पेपरमध्ये त्या मॉकमध्ये विचारलं की लेवल्स ऑफ टीचिंग कोणी दिलं होतं ते हे तर माहिती आहे की मॉरिसल ब्रिगरनी दिलं होतं पण हे नव्हतं माहीत ना मॉरिसल ब्रिगरने दिलं आहे तो तुम्हाला मॉकमधनं कळलं तर याला काय ये करा का याला एक नोट डाऊन करा आणि क्वेश्चन्स जे आहे ते तुम्ही चुकीचे वाचतात चुकीचे वाचतात तर कारण काय जसं बऱ्याचशा विद्यार्थींना नॉट नाही दिसत ऑलवेज नाही दिसत तर हे आपल्याला काय क्वेश्चन केअरफुली वाचवायचं मग सिली मिस्टेक सिली मिस्टेक का बरेचसे लोक घाईघाईमध्ये क्वेश्चन पूर्ण वाचत नाही पटकन मनात आन्सर येतं ते लावून देतात आणि मग ऑप्शन चेंज ऑप्शन चेंज म्हणजे काय की आता समजा तुम्ही पूर्ण पन्नास प्रश्न किंवा शंभर प्रश्न जे आहे पेपर टूमध्येच शंभर प्रश्न अटेम्प्ट करून दिले पण जेव्हा तुम्ही स चेक करायला गेले रिव्ह्यू करायला गेले की आपल्याला बरोबर आले की नाही हा तुम्हाला वाटलं की तीन क्वेश्चन्स जे आहे इथे आपल्याला वाचण्यात चुकलं होतं याचा आन्सर बी नाही याचा आन्सर डी हवा होता ठीक आहे याचा आन्सर बी नको व्हायला पाहिजे होता याचा आन्सर डी व्हायला पाहिजे पण जर तीन क्वेश्चन्समध्ये जर तुम्ही ऑप्शन चेंज केला ऑप्शन चेंज केला तर ठीक आहे पण आणि नेमकं तुमच्या लक्षात आल्यानंतर जेव्हा सबमिट करून तुम्ही ॲनालिसिस करून राहिले तेव्हा तुमच्या लक्षात आलं की हा जो बी मी आधी मार्क केला होता हाच राईट होता फक्त एक क्वेश्चन तुमचा बरोबर निघाला या तीनपैकी आणि दोन जे आहे ते चुकून गेले का बरं तुम्हाला येत होते तुम्ही ऑप्शन चेंज केले क्वेश्चनमध्ये कन्फ्यूज झाले आणि ऑप्शन चेंज केल्यामुळे ती काय होते ऑप आन्सर जे आहे हे क्वेश्चन जो आहे तो आपला चुकून जातो आपले मार्क चालले जातात तर म्हणून ऑप्शन चेंज वारंवार करू नका जर तुम्ही सपोज मॉकमध्ये दहा क्वेश्चन आहे ज्याच्यात तुम्ही ऑप्शन चेंज करून राहिले याचा अर्थ काय तुम्ही एक तर मॉकला घेऊन सिरियस नाही आहे आणि दुसरी गोष्ट काय तुम्हाला ती संक कन्सेप्ट जे आहे ते त्यावेळी लक्षात नाही आहे म्हणून जे कन्सेप्ट लक्षात नसतात मॉक टेस्ट देताना जे चुकतात यांना आपण व्यवस्थित याचा परत रिव्हिजन करा आणि परत लावणं जेव्हा दुसऱ्यांदा तुम्ही तो मॉक प्रॅक्टिस कराल किंवा त्याच्यासंबंधी जे काही नेक्स्ट मॉकमध्ये प्रश्न येतील ते तुमचे चुकणार नाही काही विद्यार्थींना काय होतं की ओवर कॉन्फिडन्स असतात म्हणजे मॉकमध्ये मला सत्तर प एका मॉकमध्ये मला सत्तर मार्क आले तर मला पलीकडे जाय लावायची काय गरज आहे मला तर मी तर पेपरमध्ये असंच स सा, पंचाहत साठ सत्त सा, पासष्ट सत्तर मार्क असेच भेटून दे तर ही तुमची काय मीथ आहे कारण प्रत्येक मॉक जो आहे तो एकसारखा नाही राहणार मॉक टेस्टमध्ये नेहमी तुम्हाला काही ना काही नवीन शिकायला भेटत राहील आणि काही विद्यार्थी विपरीत परिस्थिती प्र, प्र, असतात एकाचे एक चाळीस आले तर तो दुःखी होऊन बसला आहे की बाबा अरे मला तर इतका पाच महिने अभ्यास केला सहा महिने अभ्यास केला आणि इथे चाळीस मार्क मी काय करू अरे हा तुमचा फायनल पेपर नाही आहे हा मॉक टेस्ट तुमचा फायनल पेपर नाही आहे आपल्याला तर जिंकायचं फायनल एक्झाममध्ये आहे ना जी एक्झाम आपण फायनली देऊ त्याच्यात आपल्याला जिंकायचं आहे आपल्याला तयारी काय हे जे मॉक टेस्टमधनं छोटं 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 तुम्हाला ज्ञान मिळत ज्ञान मिळत राहील नॉलेज गेन करत राहाल तुम्ही याने काय कराल याला तुम्ही मोठ्या स्तरावर अप्लाय करून फायनल एक्झाममध्ये तुमची जेव्हा नोटबुक पाहाल तेव्हा खूप मोठी वा वाईट स्कोप नॉलेज होऊन जाईल तुमचं आणि जे तुम्ही अप्लाय कराल एक्झाममध्ये तुम्हाला भरपूर फायदा होईल मग टेकिंग लाईटली मॉकटेस्टला लाइटली नका घेऊ आधीच सांगितलं यांना जेव्हा केव्हा तुम्ही मॉकटेस्ट लावतात असं समजून चला की हा माझा सेटचाच पेपर आहे आणि मी आता सेटचाच पेपर देऊन आलो असं समजून टेस्टला देऊन चलाल तर याला तुम्ही अजून सिरियसली घ्याल आणि एक क्वेश्चनवर जे आहे एक मिनटाच्या वर घालवू नका डी आय असला आर सी असला तर गोष्ट वेगळी पण किंवा एखादा प्रॅक्टिकल असला तर एक ते दीड मिनटाच्या वर कुठल्याही प्रश्नाला देऊ नका कारण तुमच्याकडे माहिती आहे की आपल्याकडे दोन पेपर आहे आणि दोन्ही पेपरसाठी आपल्याला वेगळा वेगळा वेळ जो आहे तो दिला जात आहे पेपर वनसाठी तुम्हाला एकच तास दिला जाईल आणि पेपर टूसाठी तुम्हाला दोनच तास दिल्या जातील याच टाईम कन्स्टंटमध्ये तुम्हाला पेपर वनचे पन्नास प्रश्न आणि पेपर चे शंभर प्रश्न जास्तीत जास्त बरोबर करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मॉक्स जे आहे हे फ आर फॉर इम्प्रुवमेंट म्हणजे मॉक्स जे आहे हे आपल्या कन्सेप्टमध्ये आपल्या नॉलेजमध्ये आणि आपल्या प्रॅक्टिसमध्ये सुधारणा करण्याकरता आहे हे काही तुम्हाला टेन्शन देण्यासाठी नाही आहे तुमच्या सरावासाठीच दिल्या जातात आहे आणि तुम्ही याच्यातनं जितकं शिकत चलाल तेवढा तुम्हाला जास्ती लाभ होईल आय होप तुम्हाला हे सगळे चुका आता मी तुम्हाला लिहून द्यायला तयार आहे की या सगळ्या चुकांवर जर तुम्ही मात कराल तुम्हाला येणाऱ्या मॉकमध्ये जे आहे हे तुम्ही दहा ते बारा मार्क किंवा पंधरा मार्क जे आहे हे जास्ती मिळू शकता जितके तुम्ही आत्ता मिळून राहिले या सगळ्या गोष्टींना जेवढ्या मी आत्ता सांगितल्या आहे या सगळ्या गोष्टींना जर तुम्ही व्यवस्थित लक्षात द्याल तर तुमचे ऑटोमॅटिकली येणाऱ्या मॉकचे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त आपल्या मार्कमध्ये बरं सुधार वाढ दिसेल सुधारणा दिसेल आणि कॉन्फिडन्सही वाढेल ठीक आहे हे याच्या व्यतिरिक्त मी मित्रांनो आपल्याकडे एम एस स्टेट पेपर टू कॉमर्सचे कोर्स आहे ज्याच्यात आपल्याकडे आहे कॉमर्स मॅनेजमेंट इकॉनॉमिक्स हिस्ट्री आ, कम्प्युटर सायन्स मराठी आणि केमिस्ट्री याच्यात हे सेम फॅसिलिटीज जसं की व्हिडिओ लेक्चर्स सिलेबसचे नोट्स नंतर मॉक टेस्ट पी क्यू स्पष्टीकरणसह डाऊट क्लिअरिंग सेशन मॅरेथॉन सेशन आणि कम्प्लीट पेपर वन पूर्णपणे फ्री आहे याच्या व्यतिरिक्त जितके पण वि विषय आहे जे इथे मेन्शन नाही आहे याच्या सगळ्यांचे आपल्याकडे नोट्स जे आहे हे सगळे अवेलेबल आहे ठीक so, आहे सो आणि या पेपर टूचे जे कोर्सेस आहे यांची फी जी आहे ही सात हजार रुपये आहे आणि व्हॅलिडिटी जी आहे ही प्रत्येक कोर्सची प्रत्येक कोर्सची एक वर्ष व्हॅलिडिटी आहे तर बॅच जॉईन करा पेपर टूसाठी पण आपण बॅच जॉईन करू शकता आणि बॅच जॉईन करायला सेम नंबर जो आहे याला तुम्ही आपल्याला व्हॉट्सअपनी कंप संपर्क करायचा असेल आय होप तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हा आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या एक लाईकनी आम्हाला भरपूर मोटिवेशन मिळतं आणि तुम्ही जेव्हा कॉमेंट करतात तेव्हा आमचा जो मोटिवेशनल लेवल आहे तुमच्या लाईकच्या कंपॅरिझनमध्ये वीस पट होऊन जातो सो व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू